सिंधुदुर्गामध्ये मागील काही दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसानं पुन्हा एकदा जोर धरलाय. जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरूच आहे. सह्याद्रीच्या पट्ट्यात पावसाचा जोर वाढल्यानं नदी आणि नाल्यांमध्ये पाण्याचा प्रवाह वाढलाय. रत्नागिरीत सकाळपासून पावसाचा जोर वाढलाय. पावसामुळे वातावरणात कमालीचा गारवा पसरला असून नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळालाय. पवना धरण परिसरात पुन्हा पावसाची संततधार सुरू झाली आहे. सध्या धरण 99% भरलं असून नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी जलविद्युत केंद्रामधून 1400 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय. दोन दिवसांपासून अकोला जिल्ह्यामध्ये पावसानं पुन्हा पुनरागमन केलंय. या जोरदार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. सध्या अकोला जिल्ह्यातील दगडपर्वा, काटेपूर्णा आणि वान या तीन प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या 2 आठवड्याच्या विश्रांतीनंतर पावसानं हजेरी लावली. भुसावळमध्ये अनेक भागामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळालेला आहे. मागील 2 दिवसांपासून पुण्यामध्ये चांगला पाऊस बरसल्यामुळे सह्याद्रीच्या कुशीत जुन्नर परिसरामध्ये निसर्गाचं सौंदर्य खुललंय. दुर्गवाडीतील रिव्हर्स वॉटरफॉल पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी उसळली आहे. उलट्या धबधब्याच्या सौंदर्यानं पर्यटकांना भुरळ पाडली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मागील 2 ते 3 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. पावसानं पाझर तलावाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. काही तलाव तुडुंब भरल्यानं शेतकरी वर्गामध्ये आनंदाचं वातावरण आहे. आजपासून पुढील 2 दिवस मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. त्याचबरोबर कोकणात आणि घाटमाथ्यावरही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. केंद्र शासनानं भारतीय राष्ट्रीय सहकारी पणन महासंघ आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघाच्या माध्यमामधून मे ते जून महिन्यामध्ये 5 लाख टन कांदा खरेदी करून ठेवला आहे. सध्या कांद्याची टंचाई निर्माण झाली आहे. भाव वाढू लागले आहेत. या भाववाढ नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र शासनानं साठवलेला कांदा विक्रीसाठी बाहेर काढावा अशी मागणी करण्यात येत आहे. सण उत्सवांच्या कालावधीमध्ये रेशन धाग्यातून गोरगरीब लाभार्थ्यांना गव्हाऐवजी ज्वारी देण्यात येते. ऑगस्ट महिन्यामध्ये ज्वारीचं वाटप झालं. आता सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यामध्ये पुन्हा वाटप होणार आहे. चीनवरूनही लसणाची आयात सुरू आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 5 कंटेनर दाखल झाले आहेत. देशी लसणाला 130 ते 280 रुपये किलो भाव मिळतोय. चीनवरून आलेला लसूण हा 150 ते 270 रुपये किलो दरानं मुंबई बाजार समितीमध्ये विकला जातोय. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुरक्षा स्मार्ट सिटीनं नवी लॉटरी योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाईन केलेलं किफायतशीर घरांचं पर्याय उपलब्ध झाले आहेत. या योजनेचा लाभ मर्यादित घरांसाठी असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावरती ती उपलब्ध असतील आणि पात्र लाभार्थी लॉटरी प्रक्रियेद्वारे अर्ज करू शकतात. राज्यभरातील एसटी कर्मचारी पुन्हा एकदा संपावर जाणार असल्याची माहिती मिळते. राज्यातील एसटी कर्मचारी संघटनेच्या कृती समितीच्या बुलढाण्यामध्ये बैठका झाल्या. या बैठकीमध्ये एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनुसार वेतन देण्यात यावं या मागणीसाठी येत्या 3 सप्टेंबरपासून राज्यभरात एसटी कर्मचारी मोठं आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आलाय. केंद्र सरकारच्या आरोग्य विभागानं 156 FDC औषधांवरती बंदी घातली आहे. याबाबत सरकार आणि आरोग्य विभागाकडून मागच्या बऱ्याच दिवसांपासून काम सुरू होतं. दरम्यान लोकांच्या आरोग्याचा विचार करून सरकारनं काही निवडक आणि प्रसिद्ध औषधांवरती बंदी घातली आहे. गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांना दिलासा मिळालाय. मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुकीबाबत मोठा निर्णय घेण्यात आलाय. 5 सप्टेंबरला मध्यरात्री 12 वाजल्यापासून ते 8 सप्टेंबरला रात्री 11 वाजेपर्यंत मुंबई ते सावंतवाडी दरम्यान महामार्गावरती जड वाहनांना बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यंदाही बाजारामध्ये प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती अधिक दिसत आहेत. बाजारात जवळपास 80% POP, 15% शाडूच्या मूर्ती तर 5% कागदी लगद्यापासून तयार केलेल्या घरगुती गणेश मूर्ती आहेत. गणेशोत्सव तोंडावर आलाय आणि गणेशोत्सवात मुंबईतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील गणेश मंडळांना वाहन पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. गणेशोत्सव जेमतेम 15 वड्यावर आलेला आहे. तरी आरे प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे यंदा दुसऱ्या वर्षी आरेतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाहीये. या संदर्भात मंडळाचं पत्रही स्वीकारण्यात आलेलं नाहीये.
दहीहंडी उत्सव आणि गणेश उत्सवासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीनं मंडप परवानगीचे अर्ज सहाय्यक आयुक्तांनी विनाविलंब मंजूर करावेत असे निर्देश ठाणे महापालिकेचे अप्पर आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिले आहेत. एकीकडे रस्त्यात पडलेले खड्डे वाहन चालकांची पाठ सोडत नसताना रस्त्यांची अर्धवट स्थितीतील कामं डोकदुखी ठरत आहेत. चालू स्थितीमधील कामं लवकरात लवकर पूर्ण झाली नाहीत तर गणेशोत्सवात सणासुदीच्या कालावधीमध्ये वाहतूक कोंडीची समस्या अधिक वाढण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. कृष्ण जन्म आणि गोपालकालाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत 5 दिवस कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. बंदोबस्तासाठी अतिरिक्त पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारी तानसा जलवाहिनी फुटली. जलवाहिनी फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचे फवारे उडत आहेत. मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेलंय. पाणी गळती थांबवण्याचे प्रयत्न सुरू असून जलवाहिनी फुटल्यामुळे अंधेरी ते दादर परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक असणारे विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी रविवारी दिवसकालीन मेगा ब्लॉक असेल त्यामुळे लोकल सेवेवर परिणाम होणार आहे. घरांच्या लॉटरीसाठी अर्ज करताना सुलभता यावी म्हणून म्हाडानं वेबिनार घेत शंकांचं निरसन केलं असलं तरी प्रत्यक्षात मात्र नोंदणी करतानाच्या अजूनही अडचणी कायम आहेत. त्यात ITR आणि कागदपत्र योग्य असूनही म्हाडाची तपासणी प्रणाली ही नागरिकांना त्रासदायक ठरत असल्यामुळे अर्जदारांमध्ये संताप व्यक्त होतोय. विविध पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसह मुंबई शहराचा विकास आराखडा राबवण्यासाठी मुंबईतील 2,70,000 कुटुंब बाधित होणार आहेत. या बाधित कुटुंबियांच्या पुनर्वसनासाठी घरं निर्माण करण्यासाठी मुंबई महापालिका झोपूसह MMRDA अधिकाधिक प्रयत्न करण्याचे निर्देश गृह विभागानं दिले आहेत. मुंबई महानगरपालिकेमध्ये लिपिक पदासाठी मोठी भरती होणार आहे. मात्र पात्रता अटींमुळे ही भरती वादात सापडली आहे. कार्यकारी सहाय्यक या संवर्गातील 1,846 जागा सरळ सेवेनं भरली जाणार आहेत. या अटी रद्द कराव्या अशी मागणी सर्व स्तरातून होऊ लागली आहे. जगातील प्रमुख महागड्या 44 शहरांमध्ये मुंबई आणि दिल्ली या दोन शहरांची अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावल्याची माहिती बांधकाम उद्योग विभागाच्या अभ्यास करणाऱ्या एका कंपनीच्या अहवालातून समोर आली आहे. या यादीत सातत्यानं फिलिपाईन्सची राजधानी असलेल्या मनिला शहर हे अव्वल क्रमांकावर आहे. रेल्वे प्रशासनासमोर त्यांच्या सीमा संरक्षक भिंत टाकून बंद करण्याचे मोठमोठं आव्हान आहे. त्यामुळे फेरीवाले भिकारी यांच्यासह उपद्रवींचा त्रास रेल्वेला सहन करावा लागतोय. संरक्षक भिंती टाकण्याच्या कामासाठी येणारा खर्च हा प्रचंड असल्यामुळे बजेटला मंजुरी मिळवताना अधिकाऱ्यांच्या नाकी नऊ आले आहेत. हर्बर मार्गावरील गोवंदी मानखुर्द आणि वडाळा किंग सर्कल दरम्यान बांधलेला नवीन पादचारी पूल नागरिकांसाठी खुला करण्यात आलाय. मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या मुंबई नागरी परिवहन प्रकल्प 3 अंतर्गत या पुलाचं बांधकाम जानेवारी आणि एप्रिल 2024 हाती घेण्यात आलंय. हे दोन्ही पादचारी पूल कार्यान्वित करण्यात आले आहेत. विद्युत वाहनांचा जलदगतीनं प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी आखण्यात आलेल्या फास्टर अडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रिक व्हेकल या योजनेच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये इलेक्ट्रिक ट्रॅकचा समावेश करण्यात यावा अशी शिफारस भारत सरकारनं मुख्य वैज्ञानिक सल्लागार यांच्या कार्यालयाद्वारे तयार करण्यात आलेल्या एका अहवालामध्ये केली आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशाच्या नोंदणीची मुदत आता 1 दिवसानं वाढवली आहे. यापूर्वी ही मुदत शुक्रवारपर्यंत निश्चित करण्यात आली होती त्यामुळे आजच नोंदणी करण्याची विद्यार्थ्यांना संधी आहे. 30 ऑगस्ट रोजी पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. महाविकास आघाडीनं पुकारलेला महाराष्ट्र बंद मागे घेण्यात आलाय. या प्रकरणी हायकोर्टात याचिका दाखल झाल्यानंतर कुठल्याही राजकीय पक्षानं पुकारलेला बंद हा बेकायदेशीर असल्याचं म्हटलं गेलंय. त्यानंतर शरद पवार नाना पटोले आणि उद्धव ठाकरेंनी बंद मागे घेतल्याचं स्पष्ट केलंय. बंद जरी मागे घेतला असला तरी राज्यभरात महाविकास आघाडीकडून तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून आणि हातात काळे झेंडे घेत निदर्शनं करण्यात येणार आहेत. तर शरद पवार पुण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर बसून आंदोलन करणार आहेत. उद्धव ठाकरे सुद्धा सेना भवनाच्या चौकामध्ये आंदोलन करणार आहेत. महाराष्ट्र बंदसाठी न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचं स्वागत आहे असं वक्तव्य बावनकुळेंनी केलंय. तर सर्वांनी न्यायालयाचा मान राखला पाहिजे असं आवाहन त्यांनी केलंय. तर आम्हीही घडलेल्या घटनेबाबत संवेदनशील आहोत असं वक्तव्यही त्यांनी केलंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याचा आज 4th दिवस आहे. नागपूर जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघाचा राज ठाकरे आढावा घेणार आहेत.
लाडकी बहीण योजनेच्या अनुदान वाटपासाठी 31 ऑगस्टला नागपुरात मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री या मेळाव्यामध्ये हजर राहणार आहेत. नागपूर विभागातील 99% अर्ज मंजूर झाली आहेत. राज्यात निराशाजनक परिस्थिती आहे. कष्टकऱ्यांसाठी कुठल्याही योजना आखल्या जात नाहीयेत अशी टीका बच्चू कडू यांनी केली आहे. मतांसाठी चुकीच्या घोषणा केल्या जात आहेत अशी घणाघाती टीका बच्चू कडू यांनी केली आहे. जळगाव विधानसभेची जागा प्रहार लढवणार असं विधान बच्चू कडूंनी केलंय. 1 सप्टेंबर रोजी महायुतीला पाठिंबा द्यायचा की महाविकास आघाडीला हे प्रहार ठरवणार असं सुद्धा कडू म्हणाले. नवी मुंबईतील ऐरोली येथील भूमिपुत्रांच्या जमिनी सिडकोच्या ताब्यात आहेत. मात्र या जमिनी सिडको प्रायव्हेट बिल्डरला डेव्हलपमेंटसाठी देत असल्याचा गावकऱ्यांनी आरोप केलाय. त्यांच्या हक्कासाठी ठाकरे गटानं सिडको भवनावर धडक मोर्चा काढला. सिडकोनं सकारात्मक निर्णय न घेतल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू असा इशारा ठाकरे गटानं दिलाय. बदलापूर आणि कोलकात्यातील घटनेच्या निषेधार्थ गोंदियात महिला काँग्रेस कमिटीद्वारे कॅन्डल मार्च काढण्यात आला. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. महिलांची सुरक्षा करा नंतर लाडकी बहीण योजना आणा अशी मागणी महिलांनी केली आहे. कोलकाता आणि बदलापुरात घडलेल्या दुर्दैवी घटनेचे संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद उमटत आहेत. मावळ तालुक्यामध्ये या दोन्ही घटनांच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी निषेध रॅली काढली. पीडित मुलींना न्याय मिळावा त्यांच्यावर होणारे अत्याचार थांबवण्यात यावे यासाठी विद्यार्थ्यांनी मुलगी वाचवा देश वाचवा असे नारे दिले आहेत. गोंदिया शहरामध्ये जुना जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये अचानक अस्वल दिसल्यानं एकच खळबळ उडाली. वर्दळीच्या ठिकाणी अस्वल असल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली. गोंदियात चालत्या रेल्वेतून उतरणं तरुणाच्या जीवावर बेतलं. चालत्या रेल्वेतून उतरताना तोल गेल्यानं व्यक्ती ट्रेन खाली गेला असता मात्र महिला आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे सदर व्यक्तीचे प्राण वाचलेत. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. राजापूरजवळ अणुस्कुरा घाटामध्ये दरड कोसल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे. ही दरड हटवण्याचं काम सध्या सुरू आहे. मात्र वाहतूक बंद झाल्यानं कोल्हापूरकडे जाणाऱ्यांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलंय. लाडक्या बाप्पाच्या आगमनाला केवळ 15 दिवस उरलेत. मूर्त्यांचं रंगकाम अंतिम टप्प्यात आलंय. मात्र यंदा कच्चा माल महागल्यानं गणेशमूर्ती 20% महागल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणखेड लांजा राजापूर आणि संगमेश्वर या 5 तालुक्यांमध्ये 311 गावांचं क्षेत्र पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं. याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.